दुपारच्या सुमारास शेतशिवारातील नहरावर काही इसमांनी अवैधरित्या जुगार अड्ड्याचे आयोजन करीत पैशाच्या हारजीतची बाजी लावली असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. माहितीवरून लाखांदूर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकीत तब्बल 5 जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक लाखांदूर पोलिसांनी गत 24 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील कुडेगाव शेतशिवारातील नहरावर केली आहे. या कारवाई अंतर्गत स्थानिक कुडेगाव येथील धनराज रामचंद्र बावनकुळे वय 32 वर्ष, गौराळा येथील योगेश माणिक खरकाटे वय 34 वर्ष, खैरणा येथील एकनाथ देवीदास बानारकर वय 40 वर्ष, रोहणी येथील खुशाल अंबादास हटवार वय 40 वर्ष व आथली येथील नारायण बुधाशहारे वय 58 वर्ष नामक आरोपींविरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रानुसार मागील काही दिवसांपासून स्थानिक कुडेगाव शेतशिवारातील नहरावर अवैधरित्या जुगार अड्ड्याचे आयोजन करीत पैशाच्या हार जीतची बाजी लावली जात असल्याची चर्चा होती. या घटनेची गोपनीय माहिती स्थानिक लाखांदूर पोलिसांना मिळताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विलास मातेरे, सतीश सिंगनजुडे, पोलीस अंमलदार टेकचंद बुर्डे व निलेश चव्हाण आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेतील 5ही आरोपींना अवैधरित्या जुगार खेळताना रंगेहात पकडून आरोपींकडून 2,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेत पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.